पहा, रूढी परंपरेला फाटा देत पार पडलेले हळदी कुंकू. विधवा महिलेने केले हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन. हळदी कुंकू म्हणजे विवाहित सौभाग्यवती स्त्रियांसाठी अतिशय महत्वाचा असा कार्यक्रम. मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमी दरम्यान एक सुहासिनी स्त्री हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करून दुसऱ्या सुहासिनी स्त्रीला मकर हळदी कुंकू लावून ओटी भरून वाण म्हणून एखादी वस्तू भेट देते. हळदी कुंकवाच्या कार्यक्रमांना विधवा तसेच पती नसलेल्या महिलांना बोलावले जात नाही. सर्वसामान्यपणे अशा प्रकारे साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमाला रूढी व परंपरेला फाटा देत बुलढाणा येथील पुष्पा खुर्दे नामक विधवा महिलेने चक्क हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले व या कार्यक्रमासाठी सौभाग्यवतींसह पती हयात नसलेल्या स्त्रियांनाही बोलावून हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा केला. या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमांमध्ये पुष्पा खुर्दे यांच्या अनेक पती हयात नसलेल्या तसेच सौभाग्यवती असलेल्या मैत्रिणी सहभागी झाल्या होत्या. दरम्यान हळदी कुंकू हा कार्यक्रम फक्त सौभाग्यवतींसाठीच नसून सर्व स्त्रियांसाठी आहे. समाजानेही भेदभाव न करता हा बदल स्वीकारावा असे आवाहन यावेळी पुष्पा खुर्देसह उपस्थित इतर महिलांनी BCCN शी बोलताना व्यक्त केले आहे. हळदी कुंकू या कार्यक्रमासाठी आलेली आहे आणि हळदी कुंकू म्हणजे एक सुवासिनीचा सण नसून प्रत्येक स्त्रीचा हा सण आहे असं मला वाटतं. आणि आज ताईंनी ठेवलेलं हे जे हळदी कुंकू होतं, या हळदी कुंकूला आलेल्या सर्व बायांना मी पहिले तर मानाचा मुजरा करते की त्यांनी हे स्वीकार केले हे विचार आणि इथे आल्या आणि त्यांनी ताईच्या आनंदामध्ये आनंद व्यक्त केला. आणि प्रत्येकीनं असं कानाकोपऱ्यात जाऊन कुढत बसण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य कसं आनंदी जगणार, कसं आपलं आयुष्य आपण कसं फुलवणार आहे याच्याकडे प्रत्येकीने लक्ष द्यायला पाहिजे. आणि पती नाही आहे म्हणून आपण एकमेकींना हळदी कुंकू द्यायचं नाही, आनंद व्यक्त करायचा नाही असं न करता ताईंनी जो पायंडा पाडलेला आहे हा मला खूप आवडलेला आहे. आणि मी अजून एक सांगू शकते की आपण पण दुसऱ्या ज्या बायका आहेत त्यांनी पण या कार्यक्रमात इन्वॉल्व्ह व्हा आणि करत राहा. असं स्वतः आनंदी राहणं फार महत्वाचं आहे कारण आपल्या आनंदाचा विचार हा कोणी करणार नाही, आपल्यालाच करावा लागणार आहे. आणि ज्या मान्यता आहे आपल्या रूढी परंपरा ज्या आहे त्या आपण प्रत्येक म्हणजे एक समजच्या सोबत समजेसोबत त्या समजून घेऊन पुढे चालायचं आणि आपलं जीवन आनंदात व्यक्त करायचं. जो समाजामध्ये पायंडा पडलेला आहे जसं की ज्यांना म्हणतो आपण त्यांचे पती नाही आहेत हयात, तर त्यांनी एकमेकांना हळदी कुंकू लावायचं नाही आणि असे कार्यक्रम साजरे करायचे नाहीत, कुठेतरी एकांतात बसायचं आणि कुढत बसायचं. तर या मोठ्या या रूढीला एक मॅडमने हे दिलेलं आहे, फाटा दिलेला आहे आणि हा खूप छान एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे की सगळ्यांना एकसारखीच वागणूक पाहिजे. आणि कोणी ठरवलं की यांनी हे करायचं नाही, तर मॅडम तुमचं खूप खूप अभिनंदन याबद्दल. आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतला होता, हा कार्यक्रम स्पेशल अशा महिलांसाठी होता की ज्या विधवा आहे. खरं तर हा शब्द मला उच्चारा असा वाटत नाही, पण समाजामध्ये असं आहे की विधवा स्त्रियांना कुणी हळदी कुंकूला बोलवत नाही, तिला कुंकू लावत नाही. आणि आपण स्त्रिया असं करतो, निसर्ग भेदभाव करत नाही पण आपण स्त्रिया भेदभाव करतो. आणि स्त्रियांना हळदी कुंकूला बोलवलं जात नाही, हळदी कुंकू लावलं जात नाही, ही गोष्ट मनाला कुठेतरी खंत वाटते असं ऐकून आणि अनुभव घेऊन तर मी स्वतः हा विचार केला की आपण काहीतरी वेगळं करूया. जग बदलत नाही तर आपण स्वतःला बदलूया आणि चांगल्या कामाची सुरुवात आपल्यापासून करूया. म्हणून मी आज माझ्या घरी हळदी कुंकूचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि यामध्ये माझ्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या आहेत. यामधली कोणती सद्वानी कोणती विधवा आहे तुम्ही सांगू शकत नाही. मग